शिक्षण क्रांति संगठना महाराष्ट्र राज्य की ओर से आज संविधान चौक पर विविध मांगों को लेकर आंदोलन किया गया है। मांगे पूरी न होने पर तीव्र आंदोलन का इशारा भी इस दौरान शिक्षकों द्वारा दिया गया है। आज संविधान चौक पर शिक्षण क्रांति संगठन महाराष्ट्र राज्य की ओर से शिक्षकों द्वारा विविध मांगों को लेकर आंदोलन किया गया है, जिसमें बीते 10 से 12 सालों में राज्य में प्राध्यापक भर्ती नहीं हुई है वो जल्द से जल्द की जाए, क्योंकि नेट सेट एवं पीएचडी पात्र उम्मीदवार 80,000 के करीब बेरोजगार है। यही नहीं, यह प्राध्यापक भर्ती भ्रष्टाचार मुक्त होनी चाहिए, ऐसी अन्य मांगों को लेकर यह आंदोलन किया गया था। शिक्षक दिवसाच्या दिवशी आंदोलन करण्यामागे, शिक्षक दिवस भक्षक दिवस सेलिब्रेट करण्यामागे आमचं कारण असं आहे की गेल्या 10 ते 12 वर्षापासून जी प्राध्यापक भरती राज्यातील रखडलेली आहे, त्यामुळे जे नेट सेट पीएचडी धारक पात्रताधारक जे जवळपास 80,000 घरात आसपास महाराष्ट्रात आहेत, त्यांचं जे शोषण होत आहे सीएचबी जी प्रथा आहे त्याद्वारे, जी गुलामगिरी प्रथा आहे, वेडबिगाडी प्रथा आहे त्याद्वारे शोषण करण्यात येतं शासनाद्वारे, ते थांबवून लगेच 100% प्राध्यापक भरती सुरू करावी आणि ती 100% प्राध्यापक भरती भ्रष्टाचार मुक्त पद्धतीने व्हावी अशी आमची अपेक्षा आहे। या प्राध्यापक भरती सुरू न होण्यामुळे केवळ नेटरेट पीएचडी धारक पात्रता धारकच अफेक्टेड नसून शिक्षणातील जे विद्यार्थी वर्ग आहे तो सुद्धा यामध्ये अफेक्टेड आहे, कारण की शिक्षण हे निरंतर चालणारी प्रक्रिया आहे, त्यामध्ये प्राध्यापक आणि विद्यार्थी हे तेवढेच जबाबदार आहेत, तेवढेच सहभागी असले पाहिजे। सीएचबी प्रथा जी चालू आहे महाविद्यालयीन स्तरावर, त्यामध्ये या दोघांचा सहभाग असमानता आहे, कारण की एक तासामध्ये सीएचबी प्राध्यापक तिथे येत असेल आणि जर त्यांना शिकून जात असेल तर त्यामधून जो शिक्षणाची निरंतर प्रक्रिया आहे ती साध्य होऊ शकत नाही, म्हणून लवकर हे लक्षात घेऊन शासनाने लवकरात लवकर प्राध्यापक भरती सुरू करावी। आज शिक्षक दिवस है और इसी दिन अगर शिक्षक अपने हक के लिए आंदोलन कर रहे हैं, ये बड़ा ही दुर्भाग्यपूर्ण दिन है। अब ये देखना होगा कि इन शिक्षकों की मांगें पूरी होती है या नहीं। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ क्षितिजा देशमुख, BCN न्यूज़।